नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. गाडीला मुद्दाम धडक मारण्याचा ट्रक चालकानं प्रयत्न केला असा थेट आरोप नाना पटोले यांनी केलाय. नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यासंदर्भात त्यांनी ट्रक चालकाचा हा मुद्दाम धडक मारण्याचा प्रयत्न होता असं म्हटलंय. अपघात आहे की घातपात याची चौकशी पोलीस करतील असंही पटोले म्हणाले. मी सुरक्षित आहे असं देखील नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. काल भंडारा जवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो, पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं. पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे. कुठलीही काळजी करू नये. याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली. तर भंडाऱ्यामध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान असताना नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातावरून अतुल लोंढे यांनी एक्स पोस्ट केली आहे आणि घातपाताचे आरोप केलेत. विरोधी नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल लोंढे यांनी या पोस्टच्या माध्यमातून विचारलाय. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी हा सवाल केलेला आहे. नाना पटोले यांच्या गाडीला घातपात करण्याचा डाव होता का असं देखील लोंढे म्हणतात. नाना पटोले यांच्या गाडीला भंडाऱ्याजवळ असताना अपघात झाला आणि हा घातपात आहे की अपघात आहे अशा पद्धतीचा सवाल लोंढेंनी उपस्थित केलाय. अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का असा देखील थेट सवाल करत आरोप भाजपावर केलेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा जिल्ह्याच्या ते प्रचार दौऱ्यावर असताना पाठीमागच्या बाजूने गाडीला धडक दिली गेली ट्रक चालकाकडून. तर या सगळ्या प्रकारावर भाजप नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बघूया. हा ऍक्सिडेंट असतो. काही लोक म्हणतात की ते अनमॅच्युअर्ड आहेत, की घातपात वगैरे. या महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाचा घातपात करत नाही. हे काही महाराष्ट्र संस्कारमय राज्य आहे. इथे आम्ही टीका करू, कुणाच्या पक्षावर टीका करू ते आमच्यावर टीका करतील, पण या लेवलला कोणी जात नाही. नवरात्र सुरू आहे, चैत्र नवरात्र आहे, ते आई महालक्ष्मीचे भक्त आहेत नाना पटोले. आई महालक्ष्मी त्यांना सुखरूप ठेवेल, त्यांचं जीवन मंगलमय राहो मी महालक्ष्मीला प्रार्थना करतो. आणि कोणी त्या ठिकाणी एकामेकाबद्दल इतक्या खाली परिस्थितीत कोणी जात नाही. काहीतरी चुकीच्या टीका करतात, राजकारणाकरता काही बोलतात, पण नाना पटोलेला 100 वर्ष आयुष्य लाभो आणि त्यांच्या जीवनात यानंतर अशी घटना घडू नको अशी आईला प्रार्थना करणार आहे. आता नाना पटोलेंचा अपघात झाला, आता त्यालाही घातपात अशी जोडणार तुम्ही? म्हणजे वैचारिक अधपतन याला आम्ही म्हणावं का? एन केन प्रकारे कुठे ना कुठे चर्चेत राहिलं पाहिजे असं म्हणावं. अहो तुम्हाला धड ते उभाटावाले विचारत नाही. सांगलीची जागा सौदा केलाय की काय अशा प्रकारची बाहेर चर्चा आहे, खरं काय तुम्हालाच माहीत. तर त्याच्यामुळे उडून ताणून चर्चेमध्ये येण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी अशी विधानं करू नयेत.